तुमच्या भावाचा खून झाला, हे घटना कशी घडली आणि तुम्हाला काय संशय वाटते त्यात? माझा भाऊ काल गुरुवारी सासरवाडीला जाते म्हणून माझ्याकडून मला सांगून गेला आणि जाते वेळेस चाललो म्हणून गेला आणि उमर चौकला हा आणून फोन बी केला आणि जाते वेळेस त्याला तिने संशयित माणसं ऑटोमध्ये आम्ही जातो म्हणून त्याला आम्ही चाललो कुबीरला आमच्यासोबत चल असे म्हणले, त्याला घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर तिथून 2 घंट्याच्या नंतर की मला फोन आला की बा तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला म्हणून मी इथून गेलो. इथून गेल्यानंतर तिथं जागेवर ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी ॲक्सिडेंट नाही झालेला आहे, त्याचा खून केलेला आहे आणि त्या जागेवर असे वस्तू संशयित आले आम्हाला, लिंबू, तांब्या, नारळ अशा संशयित वस्तू आज भेटल्यामुळं हे त्याचं खून झालेलं आहे. आणि तसा लिंबू वगैरे तांब्या भेटलेला आहे आणि ते नरबळीचा आम्हाला संशयित आहे. साहेबांनी आम्हाला तसा एक त्याचा शोध लावून आम्हाला त्याचा न्याय मिळून द्यावा. महाराष्ट्र अग्रसदान निर्मूलन समितीच्या वतीनं हा जो प्रकार हिमायतनगर तालुक्यामध्ये पांडुरंग तोटेवाड नावाचा 32 वर्षाचा युवकाचा हा झालेला खून नाही तर प्रत्यक्ष नरबळी आहे, कारण त्याच मयताचा भाऊ हा सांगतो आहे की केवळ गुप्तधनासाठी किंवा लालसेपोटी माझ्या भावाचा खून झालेला आहे आणि तो गुप्तधनासाठी झालेला आहे, त्यामुळे हा खून नसून नरबळी आहे असा मला वाटतो. या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा वसा आम्ही चालवतो. अंधश्रद्धा या महाराष्ट्रातील दूर व्हावी, रूढी परंपरा नष्ट व्हाव्यात यासाठी कलबुर्गी आणि गोविंद पानसर यांनी दाभोळकर यांनी आपलं जीवन अर्पित केलं व शहीद झाले अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या नरबळीच्या घटना घडतात हे पुरोगामी महाराष्ट्राचा पराभव आहे असं मला वाटतं. म्हणून या महाराष्ट्र सरकारने व पोलिसांनी या संदर्भामध्ये सखोल चौकशी करावी आणि हा खून नसून नरबळी आहे या दृष्टीनं चौकशी व्हावी आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत हा नरबळी म्हणून गुन्हा दाखल व्हावा असं महाराष्ट्र शासनाला आम्ही इशारा देतो. अन्यथा या संदर्भामध्ये आम्हीतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असाही इशारा मी शासनाला देऊ इच्छितो. प्रत्यक्षदर्शी भावांचा जे आरोप आहे तो आरोप हा नरबळीच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगानं तपास सुरू झाले पाहिजे. ज्या जे घटना घडली त्या आजूबाजूला प्रेताच्या आजूबाजूला किंवा त्या ठिकाणी लिंबू, तांब्या आणि आगुरी प्रताचं साहित्य सापडलं, त्यामुळे निश्चितच हा नरबळीचा खून असावा असं मला वाटते. प्रत्यक्षदर्शी जे काही त्या सबळ पुरावे जे दिसून आले ते असे महाराष्ट्रात वारंवार घटना घडत असतात. एखाद्या लालसेपोटी किंवा गुप्तधनासाठी अशा तरुणाचा बळी दिला जातो आणि हे तरुणाचा बळी त्या कायद्याच्या खुनाच्या आरोपाखाली 302 न करता त्याची चौकशी हे गुप्तधन कायदा जे महाराष्ट्र शासनानं जे लागू केला 2013 त्या नरबळी कायद्याअंतर्गत त्याची चौकशी व्हायला पाहिजे. कारण हा कायदा करण्यासाठी नरेंद्र दाभोळकर व त्यांची संघटना यांनी आयुष्य घातलं आणि त्या आयुष्य घालून त्यांचं जर हे आज असं जर वापर होत नसेल त्या कायद्याचा तर निश्चितच ते कायदा राबविणाऱ्याची जबाबदारी आहे आणि ह्या कायद्याचं फलित जर असेल तर ते कायदा असं इम्प्लिमेंटेशन करण्यावर राहते. ते अंमलबजावणी जर प्रत्यक्ष झाली नाही तर कायदा करूनही कितीतरी चांगले कायदे असतील तर त्या कायद्याचा सदुपयोग होत नाही. तर हा नरबळी त्या कायद्याअंतर्गत कुणाचा गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास करत फिरले पाहिजेत आणि PI दर्जाच्या वरच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली पाहिजे हे मला ह्या ठिकाणी सांगावं.